नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण हिरव्या वाटणपासून सोड्याचं कालवण बनवणार आहोत, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी बघा, हे सोडे घेतलेले आहेत, हे 150 ते 200 ग्रॅम सोडे आहेत। बघा अशा प्रकारे असतात माझे, मी भरपूर अशा व्हिडिओ टाकलेले आहेत सोड्याच्या। तर ह्याच्यामध्ये हलकं गुणगुणं पाणी टाकायचं आणि हे 2 ते 3 पाण्यानं धुवून घ्यायचे। हे पहिलं 10 ते 15 मिनटं तरी भिजत घालायचे आणि नंतर 2 ते 3 पाण्यानं धुवून घ्यायचे स्वच्छ। हिरव्या वाटणसाठी साहित्य बघा, 1 जोडी कोथिंबीर घेतलेली आहे मी, देठा सकाळ घेतली बघा, कवळी कवळी स्वच्छ साफ करायचे आणि असे मोठी मोठी बघा मी तुकडे करून घेतलेली आहे। 6 ते 7 हिरव्या मिरच्या तुम्ही तिखटाप्रमाणे घ्या। 2 गड्डी लसूण आहे, हा जरा मोठा आहे, बारका जरी असेल तरी 2 गड्डी घ्या, 20 ते 25 पाकळ्या आल्या पाहिजेत। आणि 2 इंच आलं आहे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। हा एवढा मसाला मी मिक्सरला बिन पाण्याचा बारीक करणार आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया। ही जी तुम्हाला मी वाटण दाखवणार आहे ना, ही तुम्ही भाज्यांना पण वापरू शकता, सुके मच्छी, पातळ मच्छी सगळ्या भाज्यांना वापरू शकता, आणि मच्छीला चिकन मटण ह्यांच्यासाठी पण वापरू शकता। तर हे सगळं टाकून घेतले बघा, हिरवी मिरची आलं, लसूण टाकून घेतलं, लसूण जरा तुम्ही 2 गड्डी घाला आणि हे आपण बिन पाण्याचं मिक्सरला बारीक करायचं। हा मसाला 6 दिवस फ्रीजमध्ये असाच्या असा राहतो, पण बिन पाण्याचा आपण बारीक करायचा आहे। मिक्सरला बघा वाटण बनवून घेतलेलं आहे, तर बिन पाण्याचं बनवायचं अशा पद्धतीत होतं। आणि हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, 7 ते 7 दिवस होईल, बाहेर नका ठेवू, फ्रीजमध्येच तुम्हाला ठेवायला लागेल। 15 मिनटं होऊन गेले तर बघा, हे सोडे मी भिजत घातले होते, तर ह्याला 2 ते 3 पाण्यानं धुवून घ्यायचे, कारण की ह्याच्यामध्ये खर असते, रेती वगैरे असते, घाण पाणी असतं, किंवा ह्याला असं कवसारखं असतं वरती, ते पण ह्याचं काढून घ्यायचं। ह्याला चांगलं स्वच्छ धुवून घेऊया आपण। 2 ते 3 पाण्यानं बघा स्वच्छ धुवून घेतलेले, तर आता बनवायला घेऊया आपण। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। मच्छीचं कालवण म्हणलं का नाही की थोडंसं तेल जास्त टाकायचं, पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका आणि तेल चांगलं गरम होऊन देऊया। त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि कधी पण मच्छी तुम्ही बारीक असले तरी 2 घेतले तरी चालतील, आणि एकदम बारीक कापून घ्यायचे। कांदा आपण चांगला भाजून घेऊया, कांदा बघा असा भाजून घ्यायचा। आता ह्याच्यामध्ये थोडंसं सुक्क खोबरं आहे, आलं आहे, आणि 3 ते 4 पाकळ्या लसूण आहे, हे चांगलं कुटून घेतलेलं आहे। थोडं एकदम साधारण थोडंसं मी खोबरं घेतलेलं आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये हिरवं वाटण टाकणार आहे, त्यामुळे हे थोडंसं टाकायचं। आणि जरा परतून घेऊया आपण, चांगलं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकूया, तर 1/2 चमचा हळद, ही घरची हळद असल्यामुळे मी थोडीशी वापरते, त्याची पण मी व्हिडिओ टाकलेली आहे। आणि 1 मोठ्या आकाराचं टमाटर, आता हे चांगलं आपण परतून घेऊया, जेणेकरून हे आपलं टमाटर थोडंसं सॉफ्ट होईल। त्याच्यामुळे ना कालवणाला चव एकदम छान अशी येते। हलकंसं परतून घेऊया 1 मिनिटभर, मिनिटभर बघा परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मसाला टाकून घेऊया। तर ही मिरची पावडर आहे, काश्मीरी मिरची पावडर आणि आपली तिखटवाली मिरची पावडर, 1/2 चमचा गरम मसाला पावडर, तिखटाप्रमाणे टाका, मी 2 चमचे टाकलेत, 1/2 चमचा जिरे धने पावडर। आता हे चांगलं परतून घेऊया आपण। मसाला बघा चांगला परतलेला आहे, आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। आता तुम्हाला पाणी किती पाहिजे, म्हणजे सोड्याचं कालवण तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचं। तर मी 1 ग्लास टाकलेलं आहे, त्यात आपण अजून थोडंसं टाकूया। आपण पहिलं 1 ग्लास पाणी टाकलं होतं, तर ह्यात आपण अजून थोडंसं पाणी टाकूया, म्हणजे 1/2 ग्लास तरी पाणी मी टाकते। आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं, ही मोठ्या मिठाचा वापर केलेला आहे, तुम्ही बारीक मीठ टाकलं तरी चालेल। आणि गॅस बारीक केलेला आहे, आणि आपण हे 1-2 मिनटासाठी आपण चांगलं शिजवून देऊया। 2 मिनटं बघा बारीक गॅसवर झाकून ठेवलं होतं, बघा आपला मसाला चांगला जे बनवला होता ते उकळलेला आहे कालवण चांगलं। आता ह्याच्यामध्ये सोडे टाकून घेऊया। सोडे फक्त जर आणले ना तर स्वच्छ धुवा, कारण त्याच्यामध्ये रेती वगैरे खडे वगैरे असतात, मग ते खाताना कचकच लागते, त्यामुळे साफ करायचे आणि नंतर मग म्हणजे भिजत घालायचे। हलवून घेऊया, 1 नंबर हे चवीला कालवण लागतं, तुम्ही करून बघा अशा पद्धतीनं वाटणाचं। जर ही रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करत जा, तुम्ही कमेंट करायला बी विसरता आणि लाईक करायला पण विसरता। बारीक गॅसवर आपण ह्याला शिजून देऊया 1-10 मिनटं, 10 मिनटं होऊन गेलेत बघा मी झाकून ठेवलं होतं बारीक गॅसवर, कालवण आपलं सोड्याचं चांगलं शिजलेलं आहे आणि अशा पद्धती झाले बघा।
हा रस्सा कसा भाताबर खाऊ शकतो, तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीच्या भाकरीवर खा, एकदम मस्त असा लागतो। आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। तुम्ही अशा पद्धतीत करून बघा, ह्याच्यात तुम्ही कोकम टाकला तरी चालेल, कारण मी एक तांबटं टाकलं त्यामुळे मी कोकम टाकलेला नाही आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर भी करा।